नमस्कार हरे कृष्णा आज आपण फुटाण्याची डाळ वापरून अगदी झटपट बनणारी आणि हमकास खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि एकदम काटेदार अशी चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत ही चकली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी फुटाण्याची डाळ याला भाजकी चणा डाळ असं सुद्धा म्हणतात कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला ही सहज मिळून जाईल ती घेतली आहे त्याला आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचंय मिक्सरला वाटून घेतलेली ही फुटाण्याची डाळ एकदा बारीक चालणीने चाळून घ्यायची म्हणजे त्यामध्ये काही जाडसर कण वगैरे राहणार नाही वजनी म्हणाल तर ही फुटाण्याची डाळ एकशे वीस ग्रॅम होती आता ज्या वाटीने आपण फुट्यांची डाळ मोजून घेतलेली त्याच वाटीने बरोबर दोन वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे नॉर्मल आपण भाकरीसाठी वापरतो तेच तांदळाचं पीठ आहे आणि ह्यालाही चाळून घ्यायचं असं चाळून घेतल्यामुळे पीठ हलकं होतं आणि त्यामुळे मग चकली खूप छान होते आता याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आता इथे मी तीन वाट्या पाणी घेतलंय आणि या लोखंडी कढईमध्ये मी त्यातलं दोन वाट्या पाणी उकळायला ठेवणार आहे आणि उरलेलं एक वाटी पाणी बाजूच्या गॅसवरती गरम करायला ठेवतेय यात आता मसाले घालूया एक चमचा लाल तिखट दोन चमचे पांढरे तीळ चिमूटभर हिंग त्यानंतर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर अगदी किंचितची हळद पाव टीस्पूनच असेल ती त्यानंतर एक चमचा ओवा घेतलाय त्याला असं हातावरती चोळून घालायचं म्हणजे चव खूप छान उतरते चबीपुरते मीठ आणि मोहन म्हणून इथे मी तुपाचा वापर करते फक्त खुश तर फक्त दीड चमचा इथे तूप घालायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही तूप घातल्यामुळे चकली खूप छान खुसखुशीत होते आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि चांगली उकळी येऊन देऊया इथे पाण्याला उकळी आल्यानंतर फुटाण्याच्या डाळीचं आणि तांदळाच्या पिठाचं जे मिक्स मिक्स पीठ आपण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशी उकड काढून जर चकली केली तर ती हमकाच व्यवस्थित होते अजिबात ती फसत नाही नवशिके असेल तर अशी उकड काढूनच चकली करा आता इथे बघू शकता हे मिक्स केलंय पण हे फार असं कोल्ड वाटतंय म्हणून जे बाजूला आपण एक वाटी पाणी गरम करायला ठेवलं त्यातलं अर्ध वाटी पाणी यामध्ये घालून घेतलंय आणि हे पुन्हा एकदा घेते इथे आधीच मी जास्त पाणी न वापरण्याचं कारण असं की कधी कधी काही तांदळाला पाणी कमी लागतं काही तांदळाला जास्त लागतं त्यामुळे थोडा अंदाज घेऊनच ही गोष्ट करायची नाहीतर मग आपली जे पीठ आहे ते एकदम सैल होऊन जाईल इथे बरोबर अर्धा वाटी पाणी उरले आहे म्हणजे मला टोटल अडीच वाटी पाणी लागलं ही उकड व्यवस्थित काढण्यासाठी आता गॅसची फ्लेम बंद करायची यावरती झाकण ठेवून हे दहा मिनिटासाठी असंच बाजूला ठेवायचं दहा मिनिटं झाल्यानंतर जे उकड काढलेलं पीठ आहे ते परातीत काढून घ्यायचं आणि त्याच्या गुठळ्या एखाद्या वाटीने किंवा हातानेच असं मोडून घ्यायच्या हे पीठ फार गरम असतं त्यामुळे हाताला चटके भाजू शकता म्हणून तुम्ही वाटी किंवा इथे स्मॅशरचा वापर करून आधी थोडंसं मोडून घेऊ शकता त्यानंतर हात थोडासा ओला करून आपण हे पीठ मळायला घ्यायचं इथे पीठ मळताना कोमट पाण्याचाच वापर करायचा इथे हाताला सुद्धा मी कोमट पाणी लावून लावूनच हे पीठ आता व्यवस्थित मळून घेते चकलीचं पीठ मळताना ते थोडंसं घट्टसरच मळायचं असतं एकदम चपातीला जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीत सैल पीठ नाही मळायचं आणि पीठ मळताना ज्या पद्धतीत आपण भाकरीचं पीठ थोडं रगडून मळतो त्याच पद्धतीत हे पीठ मळून घ्यायचं पिठाची उकड काढून झाल्यानंतरही मला आणखी अर्धा वाटी पाणी लागलं हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायला या ठिकाणी आता पीठ आपलं मळून झालं आहे आणि तुम्ही बघू शकता जास्त सैल किंवा जास्त घट्ट असं हे पीठ मी ठेवलं नाही आहे यामध्ये असं बोट रोवलं तर बोटही व्यवस्थित रोवलं जातं आहे आणि या पीठाला खूप जास्त भेगा नाही म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलं आता चकल्या करायला घेऊया त्यासाठी बघा मी चकलीचा साचा घेतला आहे त्याची चकती आहे त्याची जी खरखरीत बाजू आहे ती बाहेर आली पाहिजे बाहेरच्या बाजूला असली पाहिजे अशा पद्धती ती सोऱ्यामध्ये ठेवायची त्यानंतर याला पूर्ण आतून असं तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये आता चकलीचं पीठ भरायचं तर चकलीचं पीठ भरण्यापूर्वी प्रत्येक वेळी ते पीठ व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं इथे मी आता जेवढं आता एका साच्यामध्ये लागेल तेवढं पीठ बाजूला आहे त्याला फक्त ओला हात लावून मी हे पीठ एकदा व्यवस्थित असं मळून घेते पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलं की चकलाही व्यवस्थित पडतात आणि अजिबात कुठेही तुटत वगैरे नाही आता सोऱ्यामध्ये भरताना हे अगदी दाबून गच्च असं भरून घ्यायचं म्हणजे चकलीची तार एकसारखी अशी पडते साचा बंद करूं गेतला है, आता बंद करून आहे आता आपण चकली पाडायला घेऊया चकली पाडण्यासाठी इथे मी बटर पेपर घेतला आहे म्हणजे चकली अजिबात खाली चिकटत नाही किंवा तुटणार नाही तुम्ही स्टीलच्या प्लेटवरती सुद्धा चकली पाडू शकता आता चकली पाडताना काही महत्वाच्या गोष्टी एक तर आपण जो सोऱ्या किंवा आपला हा साचा आहे तो अगदी जवळ धरायचा एकदम वरती धरून चकली पाडायची नाही नाहीतर मग कधी कधी ती तार आहे ती तुटते समजा चकली करताना ती तुटत असेल तर समजायचं की आपलं पीठ हे फार घट्ट मळलं गेलंय अशा वेळी थोडा कोमट पाण्यामध्ये पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचं नंतर चकल्या करायच्या साधारणतः तीन चार वेळाची चकली केल्यानंतर त्याचं टोक जे आहे ते असं अलगद तोडून जाबून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्ये अजिबात तुटत नाही पहिला वेडा जेव्हा करतो तेव्हा त्याला थोडासा गोल करून घ्यायचा म्हणजे चकलीला चांगला गोल आकार येतो वेडे असतात ते थोडे जवळजवळ सुद्धा घ्यायचे म्हणजे चकली जास्त अशी तेलामध्ये सुटत नाही आणि दिसायलाही सुंदर दिसते या ठिकाणी आता काही चकल्या माझ्या गाळून झालेल्या आहेत आता आपण याला तळायला घेऊया तर तळताना सर्वात महत्वाचं म्हणजे पुरेसं तेल आपल्या कढईमध्ये पाहिजे त्यानंतर तेल चांगलं कडकडीत असं गरम पाहिजे आणि चकली ही तेलात सोडताना अगदी अलगदपणे सोडायची शक्यतो अशी झाऱ्यावरती घेऊन किंवा पळीवरती घेऊन चकली जर तेलात सोडली ना तर त्याचा आकार अजिबात बदलत नाही किंवा तेलही आपल्या अंगावरती उडणार नाही आणखी एक महत्त्वाचं म्हणजे चकली तेलात सोडल्यानंतर त्याला लगेच अजिबात झारा किंवा कुठलाही चमचा लावायचा नाही एक मिनिटभर झाल्यानंतर चकली थोडीशी अशी चमच्याला कडक लागायला लागली किंवा चकली परतून घ्यायची आणि चकली तळताना नेहमी गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची कमी किंवा जास्त अशी ठेवायची नाही कमी ठेवली तर खूप तेल पिते चकली आणि जास्त ठेवली तर मग ती वरून होईल पण आतमधून कच्चीच राहते आणि ज्या वेळेला आपण पहिल्यांदा चकली तेला सोडतो त्यावेळेला ते त्याला खूप सारे बुडबुडे येतात आणि जसजशी चकली होत होते तसतसे त्याचे बुडबुडे सुद्धा कमी होतात या ठिकाणी आपली पहिली बॅच झाली आहे मी थोडी लाईट इथे ऑन केली आहे चकलीचा कलर जरा जवळून दिसावा म्हणून हे पहा अशा छान गोल्डन रंगावरती आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे यापेक्षा जास्त तळायची नाही कारण चकली बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची तळणीची प्रोसेस चालूच राहते त्यामुळे मग त्याला आणखी थोडा डार्क कलर नंतर येतो त्यामुळे ह्या स्टेजलाच आपण ह्या चकल्या काढून घ्यायच्या पाहू शकता तुम्ही एकदम मस्त अशी आपली इथे चकली तयार झाली आहे अशाच पद्धतीत आता उरलेल्या चकल्यासुद्धा इथे तळून घेऊया इथे चकल्या तळताना आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तेलात मावतील किंवा कडेत मावतील तेवढ्याच चकल्या एका वेळेला तळा जास्त चकल्या टाकल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा मग चकली नंतर खूप तेल पिते आणि नंतर ती मऊ सुद्धा पडू शकते चकली ही व्यवस्थित अशी तळली गेले कसं ओळखायचं तर त्याचे असे पूर्ण बुडबुडे बूड़ कमी झाले थोडी ती तळायला बसायला लागली की समजायचं की आपली चकली व्यवस्थित तळली गेली सर्व चकल्या तळताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा म्हणजे एकच सेट करा जेणेकरून चकल्या ह्या व्यवस्थित तळल्यातील त्या तेलाचं टेम्परेचर कुठेही कमी किंवा जास्त असं होणार नाही तयार झालेल्या चकल्या एखाद्या टिश्यू पेपर वरती ठेवा म्हणजे त्यांचं एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल नितळून जाईल तर या ठिकाणी आता सर्व चकल्या तळून तयार आहेत आपण घेतलेल्या प्रमाणात साधारणतः बावीस एक मध्यम आकाराच्या चकल्या तयार होतात आणि चकली तुम्हाला जवळून दाखवतो हे पहा मस्त सुंदर असे त्याला ता काटे पडले आहेत रंगही फार सुरेख आलेला आहे तुम्हाला त्याचा आवाजही ऐकवत हे पहा मस्त कुरकुरीत अशी आपली चकली झाली आणि तिला नळीसुद्धा एकदम छान पडली आहे तर तुम्ही या पद्धतीने फुटण्याची डाळ वापरून मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशा चकल्या नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्येही जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा सात्विका धन्यवाद हरे कृष्णा